5th standard, subject Environmental Studies Part 2, Lesson number 6, Stone Age, Stone Tools. Stone Age हा एक period आहे आणि Stone Tools म्हणजेच दगडाची हत्यारे. Stone म्हणजे दगड आणि Tools म्हणजे हत्यारे. या lesson मध्ये दोन subtopics आहेत. First subtopic इथे दिलेला आहे Types and Forms of टूल्स अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ टास्क, गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार. सेकंड सबटॉपिक दिलेला आहे स्टोन एज टूल्स, स्टोन एजमधील टूल्स. सो फर्स्ट सबटॉपिक जो दिलेला आहे टाईप्स अँड फॉर्म्स ऑफ टूल्स अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ टास्क, गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार हे आपण समजवून घेऊयात. इफ वी सॉ अ शायनी ऑब्जेक्ट बरीड इन द ग्राउंड व्हॉट वुड वी डू टू टेक इट आउट. शायनी ऑब्जेक्ट म्हणजे चमकणारी वस्तू एखादी आणि बरीड म्हणजे गाडलेली किंवा रुतलेली. जर आपल्याला जमिनीमध्ये एखादी शायनिंग ऑब्जेक्ट चमकणारी वस्तू जर आपल्याला दिसली तर काय करू आपण? Perhaps we would scrape it out with our fingers. स्क्रेप इट आउट म्हणजे खरवडणे, बोटाने खरवडणे. मग आपण काय करू, थोडंसं बोटाने खरवडून पाहू. इफ दॅट डिड नॉट वर्क, जर बोटाने खरवडून सुद्धा ती तो जो ऑब्जेक्ट आहे तो बाहेर नाही आला तर काय करू, वी माईट ट्राय टू टेक इट आउट विद अ ट्विग ऑर स्टिक. एखादी कडक काठी, स्टिक, काडकी आपण घेऊ आणि त्याने ती वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. इफ दॅट टू डीड नॉट वर्क, जर त्याने सुद्धा ती वस्तू बाहेर नाही आली तर आपण काय करणार, वी वुड हॅव टू लुक फॉर अ पॉइंटेड स्टोन. आपण मग काय करू, एखादा पॉइंटेड स्टोन घेऊ आणि त्याने ती वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न करू, डिग करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. दॅट शुड डू द जॉब, त्याने काम झाले पाहिजे, त्या पॉइंटेड स्टोनने ती वस्तू बाहेर आली पाहिजे. बट इफ इट स्टील डझंट, पण जर त्याने सुद्धा, त्या अणकुचीदार दगडाने सुद्धा जर ती वस्तू बाहेर आली नाही तर काय करणार, देन वी वुड हॅव टू गेट अन आयर्न रॉड टू डिग दॅट शायनिंग ऑब्जेक्ट आउट. मग आपण काय करू, एक लोखंडी सळई घेऊ, आयर्न रॉड, आणि त्याने तो ऑब्जेक्ट डिग करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. दिस शोज दॅट वी नीड टू चूज द टूल अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ द टास्क. यामुळे, या सगळ्यामुळे आपल्याला काय कळते, कामाच्या आवश्यकतेनुसार आपल्याला साधन निवडावे लागते. विशिष्ट काम करण्यासाठी कोणत्या प्रकारचे टूल गरजेचे आहे त्या प्रकारचे टूल आपल्याला निवडावे लागते. द फॉलोइंग फोर फॅक्टर्स डिटरमाइन आर चॉईस ऑफ टूल्स. खाली काही फोर फॅक्टर्स दिलेले आहेत, ते फॅक्टर्स म्हणजे त्या गोष्टींवर आपली टूल्स, जे आपण साधने निवडणार आहोत, टूल्स निवडणार आहोत, ते अवलंबून असतात. ते फॅक्टर्स कोणते आहेत, तर अवेबिलिटी ऑफ रिसोर्सेस, साधनांची अवेबिलिटी म्हणजे उपलब्धता, मिनिमल यूज ऑफ टाईम अँड एनर्जी, कमीत कमी टाईम आणि एनर्जी म्हणजे आपली शक्ती वापरून ते काम झाले पाहिजे, त्या प्रकारचे टूल आपल्याला वापरावे लागते. मॅक्झिमम इफिशियन्सी, ते टूल वापरल्यानंतर त्याचा जो परिणाम आहे तो जास्तीत जास्त चांगला असला पाहिजे. स्किल ऑफ हँडलिंग टूल्स विच इज एक्वायर्ड थ्रू प्रॅक्टिस, साधन वापरण्याचे सरावाने साधलेले कौशल्य हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण एखादे टूल निवडत असतो एखादे काम करण्यासाठी. एप्स लाईक द चिंपांजीज ऑल्सो यूज स्टोन्स टू ब्रेक सीड्स अँड नट्स. चिंपांजीज सारखे एप्स म्हणजेच वानर हे सुद्धा सीड्स आणि नट्स ब्रेक करण्यासाठी, तोडण्यासाठी दगडांचा वापर करतात. दे यूज स्टिक्स टू स्टर द अँड्स आउट फ्रॉम अँट हिल्स टू कॅच दॅम. ते स्टिक्स म्हणजेच काठ्यांचा वापर करत
कशासाठी? तर अँट हिलमधून अँट्स बाहेर येण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी. ह्युमन्स टू हॅव ऑलवेज बीन युझिंग टूल्स सच ॲज बोन्स, स्टोन्स, ड्राई ट्विग्स अँड स्टिक्स ॲज टूल्स. ह्युमन्स म्हणजेच मानव, मनुष्य. मानव ही मृत प्राण्यांचे हाडे, दगड, वाळक्या काठ्या आणि काटक्या या साधनांचा उपयोग करतच होता. विथ कंटिन्युअस अँड मायन्यूट ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंटेशन अँड देअर इनबॉर्न इमॅजिनेशन, ह्युमन्स लर्न्ड दॅट दे कुड शार्पन रॉड्स, बोन्स, स्टिक्स अँड स्टोन्स इनटू टूल्स टू कॅरी आउट देअर टास्क्स मोर इफिशियंटली. कंटिन्युअस म्हणजे सतत, मायन्यूट म्हणजे बारीक, ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण, एक्सपेरिमेंटेशन म्हणजे प्रयोग आणि इनबॉर्न इमॅजिनेशन म्हणजे अंगची कल्पना शक्ती. तर सततचे बारीक निरीक्षण, प्रयोग आणि अंगची कल्पना शक्ती यांच्या आधारे काठ्या, काटक्या, हाडे आणि दगड शार्प केले तर त्यांच्या मदतीने कामे अधिक चांगली होतात हे मानवाच्या लक्षात आले. दे ऑल्सो लर्न्ड दॅट दे कुड गिव्ह दीज ऑब्जेक्ट्स एनी शेप दे डिझायर. डिझायर म्हणजे त्यांना हवा तसा, इच्छित त्या वस्तूंना हवा तसा आकार देता येतो हेही मानवाला त्यावेळी कळाले. इन द प्रिव्हियस लेसन, मागील लेसनमध्ये, लेसन नंबर 5 मध्ये वी सॉ दॅट, आपण पाहिले, स्टोन टूल्स व फाउंड विथ द रिमेन्स ऑफ होमो हेबिलिस. स्टोन टूल्स हे होमो हेबिलिसच्या रिमेन्स बरोबर सापडले. वी कॅन से दॅट ही मेड देम बिकॉज दे वर फाउंड नियर हिज रिमेन्स. आपण असे म्हणू शकतो की ते टूल्स त्यांनी बनवले का, कारण ते त्यांच्या रिमेन्स बरोबर सापडले, अवशेषांबरोबर सापडले ते टूल्स. बट डीड ही मेक ओनली स्टोन टूल्स? पण होमो हेबिलिस हे फक्त स्टोनपासूनच टूल्स बनवत होते का? द आन्सर टू दिस क्वेश्चन इज नो. या क्वेश्चनचे आन्सर नाही असे असेल. बिकॉज ही मेड टूल्स फ्रॉम अदर मटेरियल्स ॲज वेल. का? कारण इतर मटेरियल्सपासून सुद्धा होमो हेबिलिस टूल्स बनवत होते. हावेवर ऑफ द टूल्स मेड बाय ह्युमन्स थाउजंड्स ऑफ इयर्स अगो ओनली द स्टोन टूल्स कॅन बी फाउंड टुडे. आपल्याला लाखो वर्षांपूर्वी मानवाने तयार केलेल्या हत्यारांमधील फक्त दगडाची हत्यारे, स्टोन टूल्स, तेवढे सापडू शकतात. टूल्स मेड फ्रॉम बोन आर रेअरली फाउंड, बट सिन्स ट्विग्स अँड स्टिक्स डिकम्पोज इझिली, वी डू नॉट फाइंड एनी टूल्स मेड फ्रॉम देम. ट्विग्स आणि स्टिक्स हे डिकम्पोज होतात इझिली, राईट? ट्विग्स आणि स्टिक्स या नाशवंत वस्तू असल्यामुळे त्यांच्यापासून केलेली त्या काळातील हत्यारे मात्र सहसा मिळत नाहीत. नेक्स्ट इथे त्यांनी दिलेले आहेत टूल्स मेड फ्रॉम स्टोन्स अँड बोन्स. स्टोन्स आणि बोन्सपासून तयार केलेले काही टूल्स इथे दाखवलेले आहेत. इथे 1 नंबरला जे टूल दाखवलेलं आहे हे टूल काय आहे? अ चॉपर मेड फ्रॉम अ पेबल. पेबलपासून तयार केलं गेलेलं चॉपर. पेबल म्हणजे स्मूथ सरफेस असलेला स्टोन. आणि 2nd नंबरला जे टूल दाखवलेले ते आहे अ स्क्रेपर. 3rd नंबरला आहे अ सर्क्युलर हॅमर स्टोन. आणि 4 नंबरला आहे अ चॉपर मेड फ्रॉम अ फ्लेक ऑफ स्टोन. 5 नंबरला इथे दिलेला आहे अ बोरर मेड फ्रॉम अ बोन. आणि 6 नंबरचं जे टूल आहे ते आहे अन अँटलर यूज्ड ॲज अ पिक. नेक्स्ट सब टॉपिक इथे दिलेला आहे स्टोन एज टूल्स. द पिरियड फ्रॉम विच मेनली स्टोन टूल्स आर फाउंड इज कॉल्ड द स्टोन एज. ज्या काळातल्या हत्यारांमध्ये, टूल्समध्ये प्रामुख्याने स्टोनचे टूल्स सापडतात त्या काळाला, त्या पिरियडला आपण स्टोन एज असे म्हणतो. द स्टोन एज इज डिवायडेड इनटू 3 पिरियड्स ऑन द बेसिस ऑफ द शेप अँड द टाईप ऑफ टूल्स फाउंड. स्टोन एज 3 पिरियड्समध्ये डिवाईड केलेला आहे. कशाच्या बेसिसवर? तर त्या काळात सापडणारे
जे टूल्स आहेत त्यांचे आकार आणि त्यांचे प्रकार या बेसिसवर. सो एजमध्ये थ्री जे पिरियड्स आहेत त्यातील फर्स्ट पिरियड आहे ओल्ड स्टोन एज और पॅलिओलिथिक एज. पॅलिओ मीन्स ओल्ड अँड लिथॉस मीन्स स्टोन. सेकंड पिरियड मिडल स्टोन एज और मेसोलिथिक एज. मेसो मीन्स मिडल. आणि थर्ड पिरियड आहे स्टोन एजमधील न्यू स्टोन एज और निओलिथिक एज. न्यू मीन्स न्यू. ओल्ड स्टोन एज पॅलिओलिथिक एज होमो हॅबिलिस अँड होमो इरेक्टस हु बिलॉन्ग टू द ओल्ड स्टोन एज बोथ मेड देअर टूल्स युझिंग द पर्क्युशन टेक्निक. होमो हॅबिलिस आणि होमो इरेक्टस हे जे ओल्ड स्टोन एजशी बिलॉन्ग करतात हे दोघेही पर्क्युशन टेक्निकचा यूज करत होते टूल्स बनवण्यासाठी. दिस टेक्निक इन्वॉल्व्स बीटिंग और स्ट्रायकिंग वन लार्ज पेबल अगेन्स्ट अनादर टू ऑब्टेन स्टोन फ्लेक्स. या टेक्निकमध्ये काय होत असे, एक लार्ज पेबल म्हणजे एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून स्टोन फ्लेक्स म्हणजे दगडाचे छिलके काढले जात असत. याच टेक्निकला पर्क्युशन टेक्निक असे म्हणतात. द फर्स्ट टूल्स मेड इन द ओल्ड स्टोन एज विथ दिस टेक्निक वर क्रूड. या टेक्निकने तयार केलेली स्टोन एजमधील सुरुवातीची हत्यारे ही आबडधोबड होती. क्रूड म्हणजे आबडधोबड होती. ओनली वन साईड ऑफ दोज टूल्स हॅड अ शार्प एज. या टूलच्या फक्त एकाच साईडला शार्प एज, एज म्हणजे कडा होती, शार्प कडा होती, धारधार होते एकच साईड या टूलची. सच टूल्स आर नोन ॲज चॉपर्स. आणि अशा टूल्सला चॉपर्स असे म्हणत. दे कुड ओनली बी यूज्ड फॉर ब्रेकिंग नट्स और बोन्स. हे टूल्स नट्स आणि बोन्स ब्रेक करण्यासाठी यूज करत असत. द टूल्स मेड बाय होमो हॅबिलिस वर ऑफ दिस काइंड. होमो हॅबिलिसचे जे टूल्स आहेत ते अशा प्रकारचे होते. दे इंडिकेट दॅट होमो हॅबिलिस हॅड नॉट येट लर्न टू हंट. आणि या टूल्समुळे काय कळते की होमो हॅबिलिसला शिकारीचे तंत्र अजून अवगत नव्हते. फ्लेक्स ऑफ स्टोन वुड बी प्रोड्यूस्ड वाईल शेपिंग हिज टूल्स. टूल्सला शेप देते वेळी स्टोनचे फ्लेक्स निघत होते. फ्लेक्स म्हणजे छिलके. ही यूज्ड द फ्लेक्स फॉर स्क्रेपिंग मीट फ्रॉम हाईड. आणि या छिलक्यांचा वापर ते कशासाठी करत होते, तर कातड्यातून मांस बाहेर काढण्यासाठी, फॉर चॉपिंग मीट, मीट चॉप करण्यासाठी, कट करण्यासाठी, अँड अदर फूडस्टफ्स फॉर शार्पनिंग वुडन स्टिक्स एक्सेट्रा. आणि इतर फूडस्टफ्ससाठी तसेच वुडन स्टिक्सला काठ्यांना धार देण्यासाठी टूल्स लाईक द हँडएक्स अँड क्लिवर मेड बाय होमो इरेक्टस आर मोर प्रपोर्शनेट अँड सिमेट्रिकल दॅन द चॉपर्स मेड बाय होमो हॅबिलिस. होमो हॅबिलिसने जे टूल्स बनवले होते चॉपर्ससारखे, त्या टूल्सपेक्षा होमो इरेक्टसने हँडएक्स आणि क्लिवरसारखे जे टूल्स बनवले होते ते अधिक प्रपोर्शनेट आणि सिमेट्रिकल होते. अ प्रपोर्शनेट अँड सिमेट्रिकल टूल हॅज टू बी मेंटली विज्युअलाइज्ड फर्स्ट. प्रपोर्शनेट आणि सिमेट्रिकल टूल्स बनवण्यासाठी त्याचा आधी मेंटली विचार करावा लागतो. ओनली देन इट इज पॉसिबल टू मेक इट. आणि त्यानंतरच ते बनवणे पॉसिबल होते, शक्य होते. होमो इरेक्टस कुड मेंटली विज्युअलाइज हिज टूल्स इवन बिफोर ही ॲक्च्युली शेप्ड दॅम. आणि होमो इरेक्टस हे काय करत असत, ते आधी त्याचा मेंटली ते विचार करू शकत होते आणि त्यानंतरच त्यांचे जे टूल्स आहेत त्यांना ते शेप देत होते. टू ऑब्टेन स्टोन फ्लेक्स ही यूज्ड थिंग्स लाईक अँटलर्स ॲज हॅमर्स. अँटलर्स म्हणजे शिंगे आणि स्टोन फ्लेक्स म्हणजे दगडांचे छिलके. दगडांचे छिलके काढून टूल्स बनवले जात होते, राईट. सो इथे त्याने काय केलं, अँटलर्सचा ॲज अ हॅमर म्हणून यूज केला स्टोन फ्लेक्स काढण्यासाठी. ही फर्दर म्हणजे पुढे त्याने काय केलं, ही फर्दर शार्पन द एजेस, एज म्हणजे कडा, ही फर्दर शार्पन द एजेस ऑफ दोज फ्लेक्स बाय स्क्रेपिंग ऑफ स्मॉलर पीसेस टू मेक स्क्रेपर्स विथ व्हेरी शार्प एजेस. धारधार असं एज असलेले टूल बनवण्यासाठी, स्क्रेपर्स बनवण्यासाठी त्याने पुढे अजून फ्लेक्स काढले. इट मीन्स दॅट होमो इरेक्टस वॉज यूजिंग डिफरंट टूल्स फॉर डिफरंट टास्क अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ द टास्क. याचाच अर्थ काय,
की होमो इरेक्टसने वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे टूल्स तयार केले, टूल्स तो वापरत होता. इथे हे पिक्चर दिलेले आहे की कशा प्रकारे अँटलर्सचा ॲज अ हॅमर म्हणून यूज करत होते, अँड अँटलर यूज्ड ॲज अ हॅमर. हे इथे अँटलरचं पिक्चर आहे आणि तो हॅमर म्हणून कशाप्रकारे यूज केला जात होता ते इथे दिलेलं आहे. कशासाठी? रिमूव्हिंग मायन्यूट फ्लेक्स फ्रॉम स्मॉलर फ्लेक्स. स्मॉलर फ्लेक्स पासून अजून बारीक फ्लेक्स तयार करण्यासाठी. इथे या पिक्चरमध्ये दिलेले आहे रिमूव्हिंग मायन्यूट फ्लेक्स फ्रॉम बिगर फ्लेक्स. इथे या पिक्चरमध्ये दिलेले आहे अ स्टोन हॅमर. स्टोन हॅमर आहे इथे. अ चॉपर आहे. इथे चॉपर दिलेला आहे. आणि इथे दिलेला आहे अ हँडॅक्स. विथ हिज इम्प्रूव्ड टूल्स, त्याचे जे विकसित टूल्स होते, विथ हिज इम्प्रूव्ड टूल्स होमो इरेक्टस कुड हॅव अ ग्रेटर व्हरायटी ऑफ फूड बिकॉज ही कुड नाव हंट अ व्हरायटी ऑफ बिग अँड स्मॉल ॲनिमल्स. हे जे इम्प्रूव्ड टूल्स होते त्यामुळे होमो इरेक्टसच्या अन्नामध्येही फूडमध्येही अधिक विविधता आली, कारण त्याला अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार करता येणे या टूल्समुळे शक्य झाले. These included mainly the deer, bison, rabbit, etc. The Neanderthal man made further progress in tool making techniques. नंतर Neanderthals मानवाने काय केले? दगडाची हत्यारे बनवण्याच्या तंत्रात आणखी प्रगती केली. He began to make smaller tools. तो लहान आकारांची टूल्स तयार करू लागला. Homo sapiens brought about a revolution in the technique of making tools. Revolution म्हणजे क्रांती किंवा खूप मोठा बदल घडवून आणणे. होमो सेपियन्सने टूल मेकिंग टेक्निकमध्ये क्रांती घडवून आणली. ही डिवाइस्ड अ टेक्निक ऑफ ऑप्टेनिंग लाँग अँड नॅरो ब्लेड्स ऑफ स्टोन. डिवाइस्ड म्हणजेच विकसित करणे. स्टोनपासून लॉन्ग आणि नॅरो ब्लेड्स म्हणजे पातळ असे ब्लेड्स तयार करण्याची टेक्निक होमो सेपियन्सने विकसित केली. ही मेड व्हेरियस इम्प्लिमेंट्स लाईक द नाईफ, स्क्रेपर, बोरर, चिझल, एक्सेट्रा फ्रॉम दीज लॉन्ग ब्लेड्स. आणि या लॉन्ग ब्लेड्सपासून त्याने काय काय तयार केले? तर नाईफ, स्क्रेपर, बोरर, चिझल, एक्सेट्रा, इतके हे सगळे टूल्स त्याने तयार केले. ही अल्सो बिगॅन टू यूज इवोरी. इवोरी म्हणजे हस्तिदंत. He also began to use ivory and rare stones of the quartz variety of making tool and other articles. Quartz म्हणजे काय? तर गारगोटी. गारगोटीच्या एका विशिष्ट दगडापासून त्याने इवोरी हस्तिदंत आणि गारगोटीच्या दुर्मिळ अशा दगडापासून त्याने काय तयार केले? तर वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स आणि टूल्स तयार केले. Homo sapiens had made significant progress in gaining knowledge of his environment and in the techniques of making tools and obtaining food. Homo sapiens ne tools banavnyache tantra, parisarache gnyan ani ann milavnyache tantra yat khupach pragati keli hoti. This enabled him to stay in one place for a longer period of टाईम. आणि यामुळे काय झालं? तो खूप काळ एकाच जागी राहायला लागला. ग्रुप ऑफ होमो सेपियन्स हॅड बिगन टू बिल्ड हट्स अँड लिव्ह इन देम. आणि मग तो ग्रुप करून राहायला लागला आणि झोपड्या बांधून एका ठिकाणी बराच काळ वास्तव्य करू लागला. दे हॅड अल्सो स्टार्टेड सेलिब्रेटिंग सोशल फेस्टिवल्स. आणि सोशल फेस्टिवल्स म्हणजे सामाजिक सणसुद्धा तो साजरे करू लागला. मेनी आर्टिस्टिक ऑब्जेक्ट्स अँड केव्ह पेंटिंग्स क्रिएटेड बाय होमो सेपियन्स व पॉसिबली मेड फॉर दीज फेस्टिवल्स. बरेचसे अनेक असे आर्टिस्टिक ऑब्जेक्ट्स म्हणजेच कलात्मक वस्तू आणि केव पेंटिंग्स होमो सेपियन्सने केलेल्या या पॉसिबली या फेस्टिवल्ससाठीच केलेल्या असाव्यात असे मानले जाते. होमो सेपियन्स हॅड स्टार्टेड युझिंग ऑर्नमेंट्स टू ॲडॉन देमसेल्स. ॲडॉन म्हणजे सजवणे आणि ऑर्नमेंट्स म्हणजे काय? तर दागिने.
होमोसेपियन्सने स्वतःला सजवण्यासाठी दागिने बनवायला चालू केले होते. बीड्स फ्रॉम द टाइम ऑफ होमोसेपियन्स, बीड्स म्हणजे मणी, बीड्स फ्रॉम द टाइम ऑफ होमोसेपियन्स मेड ऑफ शेल बोन्स अँड ॲनिमल टीथ हॅव बीन फाउंड. शेल्स बोन्स आणि ॲनिमल टीथ्स टीथ्सपासून बनवलेले बीड्स हे सापडलेले आहेत. दज द बिगिनिंग्स ऑफ ह्युमन कल्चर गो बॅक टू द ओल्ड स्टोन एज. अशा तऱ्हेने प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात ही स्टोन एजपासून झाली होती. रिमेन्स ऑफ टूल्स फ्रॉम द ओल्ड स्टोन एज हॅव बीन फाउंड इन इंडिया ॲट व्हेरियस प्लेसेस फ्रॉम कश्मीर टू तमिळनाडू. हावेवर नॉट मेनी ह्युमन फॉसिल्स फ्रॉम द ओल्ड स्टोन एज हॅव बीन फाउंड इन इंडिया. इंडियामध्ये ओल्ड स्टोन एज टूल्सचे अवशेष काश्मीरपासून तमिळनाडूपर्यंत विविध ठिकाणी मिळालेले आहेत. ओल्ड स्टोन एज मानवाचे अवशेष मात्र भारतात फारसे मिळालेले नाहीत. फॉसिल्स ऑफ ह्युमन स्कल, स्कल म्हणजे कवटी. फॉसिल्स ऑफ अ ह्युमन स्कल अँड द कॉलर बोन ऑफ अन ओल्ड स्टोन एज वुमन वर फाउंड ऑन द बँक्स ऑफ द नर्मदा इन द विसिनिटी, विसिनिटी म्हणजे परिसर, इन द विसिनिटी ऑफ हथनोरा अ विलेज नियर होशंगाबाद इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेशातील होशंगाबादजवळ नर्मदा नदीच्या काठावर हथनोरा नावाचे एक गाव आहे. या गावाच्या परिसरात ह्युमन स्कल म्हणजे मानवी कवटी आणि कॉलर बोन म्हणजे खांद्याचे हाड यांचे अवशेष मिळाले. फॉसिल्स म्हणजेच अवशेष, आणि हे अवशेष कोणाचे होते तर ओल्ड स्टोन एज मधील एका स्त्रीचे होते. बिसाइड्स दॅट द फॉसिलाइज्ड स्कल ऑफ अ चाइल्ड फ्रॉम द स्टोन एज वॉज फाउंड ॲट अ विलेज नियर पुडुचेरी. त्याखेरीज पुडुचेरी जवळ असलेल्या एका गावाच्या परिसरात स्टोन एज युगातील एका बालकाच्या स्कल मिळाले आहे. स्कल म्हणजे कवटी. Some remains of old stone age humans have also been found in Afghanistan and Sri Lanka. अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशांमधूनही ओल्ड स्टोन एज युगीन मानवाचे काही अवशेष मिळालेले आहेत. गंगापूर नियर नाशिक अँड चिरकी नेवासा नियर नेवासा आर अमंग द वेल नोन ओल्ड स्टोन एज साइट्स इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील ओल्ड स्टोन एज युगीन स्थळांपैकी नाशिकजवळचे गंगापूर आणि नेवाशाजवळचे चिरकी नेवासा ही स्थळे प्रसिद्ध आहेत. गंगापूर इज ऑन द बँक ऑफ द रिवर गोदावरी, गोदावरी रिवर, अँड चिरकी नेवासा इज इन द प्रवरा बेसिन. गंगापूर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे तर चिरकी नेवासा प्रवरा नदीच्या काठावर आहे. मिडल स्टोन एज, मेसोलिथिक एज. मेसो मीन्स मिडल अँड लिथॉस मीन्स स्टोन. मिडल स्टोन एज होमोसेपियन्स इन द मिडल स्टोन एज कंटिन्यूड टू मेक प्रोग्रेस इन मेनी डिफरंट वेज. वेगवेगळ्या ठिकाणी आता होमोसेपियन्स प्रगती करायला लागले होते. दे डोमेस्टिकेटेड द डॉग, त्यांनी डॉग पाळायला सुरुवात केली होती. ड्यू टू चेंजेस इन द क्लायमेट अँड द एन्व्हायरमेंट इन द मिडल स्टोन एज द वे ऑफ लाईफ ऑफ ह्युमन्स हॅड बिगन टू चेंज. क्लायमेट आणि एन्व्हायरमेंटच्या चेंजेसमुळे ह्युमन बीइंग्सची जी लाईफ होती ती आता बदलायला लागली होती. बिसाइड्स हंटिंग, हंटिंगच्या व्यतिरिक्त होमोसेपियन्स हॅड स्टार्टेड टू हार्वेस्ट फूड ग्रेन्स दॅट ग्रीव इन द वर्ल्ड अँड टू डोमेस्टिकेट ॲनिमल्स. हंटिंगच्या व्यतिरिक्त आता ते अजून काय काय करायला लागले होते तर ते फूड ग्रेन हार्वेस्ट करायला लागले होते आणि ॲनिमल्स पळायला सुरुवात केली होती त्यांनी. देअर डायट नाव इन्क्लुडेड व्हेरियस प्लांट फूड्स. आधी त्या जे डायट होतं, आहार होता, तो काय होता तर फक्त प्राणी होते, राईट. हंटिंग करून ते खात होते, पण आता त्यांच्या आहारामध्ये, त्यांच्या डायटमध्ये प्लांट फूडसुद्धा इन्क्लूड झाले होते. दे अल्सो बिगॅन टू सेटल इन वन प्लेस फॉर अ पार्ट ऑफ द इयर. वर्षातील काही पार्ट, काही वेळ ते एका ठिकाणी राहायला लागले. डोमेस्टिकेशन ऑफ शीप अँड गोट्स अल्सो गोज बॅक टू दिस पिरियड. या काळामध्ये शीप आणि गोट यांनासुद्धा
पाळायला सुरुवात झालेली होती. टेकिंग ऑल दिस इन टू अकाउंट, हे सगळं लक्षात घेता, इट अपियर्स दॅट होमोसेपियन्स नाव नीडेड सेव्हरल डिफरंट टाईप्स ऑफ टूल्स दॅट वर लाईट इन वेट अँड ड्युरेबल फॉर अ व्हरायटी ऑफ टास्क्स सच ॲज हंटिंग, फिशिंग, हार्वेस्टिंग, कटिंग ऑफ ट्रीज एक्सेट्रा. टेकिंग ऑल दिस इन टू अकाउंट म्हणजे हे सगळं लक्षात घेता इट अपियर्स असे दिसते की होमोसेपियन्सला आता वेगवेगळ्या टूल्सची गरज होती, वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या टूल्सची गरज होती. आणि ते टूल्स कसे हवे होते त्यांना, तर लाईट वेट, वजनाने हलके, ड्युरेबल म्हणजे टिकाऊ, की ज्याच्यामुळे वेगवेगळी कामे त्यांना करता येतील, जसे की हंटिंग, फिशिंग, हार्वेस्टिंग, कटिंग ऑफ ट्रीज एक्सेट्रा. ही यूज्ड टू मेक इम्प्लिमेंट्स लाईक द नाईफ अँड द सिकल बाय फर्मली फिक्सिंग अ रो ऑफ ब्लेड्स ॲज स्मॉल ॲज फिंगर नेल्स इन टू अ ग्रूव इन अ बोन ऑफ अ पीस ऑफ वूड. लाकडाला किंवा हाडाला खास करून त्यात तो नखा एवढी छोटी पाती ओळीने घट्ट बसवत असे, अशा तऱ्हेने तो सुरी, विळा, नाईफ म्हणजे सुरी आणि सिकल म्हणजे विळा, अशा तऱ्हेने तो सुरी आणि विळा यांसारखी अवजारे बनवत असे. मेनी साइट्स ऑफ द मिडल स्टोन एज हॅव बीन फाउंड इन इंडिया. इंडियामध्ये अनेक ठिकाणी मिडल स्टोन एजचे अवशेष सापडलेले आहेत. अमंग देम बॅगोर इन राजस्थान, भीमबेटका इन मध्य प्रदेश, लांघनज इन गुजरात अँड पाटणे इन जलगाव डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र आर द वेल नोन वन्स. राजस्थानमधील बागोर, मध्य प्रदेशातील भीमबेटका, गुजरातमधील लांघणज आणि महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाटणे ही काही महत्त्वाची ओल्ड स्टोन एज साइट्स आहेत, म्हणजे स्थळं आहेत. इथे या पिक्चरमध्ये काही मिडल स्टोन एजमधील टूल्स दिलेले आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे न्यू स्टोन एज, निओलिथिक एज. निओ मीन्स न्यू आणि लिथॉस, लिथॉस मीन्स स्टोन, सो न्यू स्टोन एज. इन दिस पीरियड स्टोन टूल्स दॅट वर पॉलिश्ड टू गिव अ स्मूथ शायनी फिनिश वर मेड फॉर द फर्स्ट टाईम. या काळामध्ये, या पिरियडमध्ये स्टोन टूल्सला पॉलिश करून स्मूद आणि शायनी फिनिश दिलं गेलं फर्स्ट टाईम. ॲज दिस वॉज अ न्यू टाईप ऑफ टूल मेकिंग टेक्निक, ही एक नवीन प्रकारची टूल मेकिंग टेक्निक होती, म्हणून या पिरियडला न्यू स्टोन एज असं नाव दिलं गेलं. दिस पिरियड वॉज नेम्ड द न्यू स्टोन एज. By the time of the New Stone Age, agriculture and domestication of animals or animal husbandry had become a routine way of life. Hunting was no more the major means of obtaining food. It became secondary to agriculture and animal husbandry. या काळापर्यंत ॲग्रिकल्चर म्हणजे शेती आणि पशुपालन करणे ही नित्याची जीवनपद्धती झाली. शिकार करणे, हंटिंग म्हणजे शिकार करणे, हे निर्वाहाचे, उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन न राहता ते शेतीला आणि पशुपालनाला पूरक साधन बनले. देर आर मेनी साइट्स ऑफ न्यू स्टोन एज कल्चर इन इंडिया, स्पेशली अलॉन्ग द गंगा रिव्हर अँड इन सिंध साऊथ इंडिया. भारतामध्ये अनेक ठिकाणी ओल्ड स्टोन एज कल्चरचे अवशेष मिळाले आहेत. गंगेच्या खोऱ्यात तसेच दक्षिण भारतातही, साऊथ इंडियामध्येही ओल्ड स्टोन एज कल्चरचे अनेक स्थळे उजेडात आलेले आहेत. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.